मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या मंगेशने ऑफिसच्या जवळील फ्लॅट 60 लाख रुपयात रिसेलमध्ये खरेदी करण्याचा व्यवहार केला. ॲग्रीमेंटनंतर 10% बयाना रक्कमही देण्यात आली. मात्र या फ्लॅटच्या वाटपावरून दोन्ही भावामध्ये वाद सुरू आहे, त्यामुळे रजिस्ट्री होऊ शकले नाही. ज्या व्यक्तीला मंगेशने पैसे दिले होते तो पैसे परत करत नाही. मुळात मंगेशने फक्त एजंटच्या विश्वासावर राहून व्यवहार केला. घर खरेदी करताना अनेक जण ही चूक करतात, एजंटच्या माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात आणि ॲग्रीमेंट करतात. एजंट ग्राहकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन वादग्रस्त मालमत्तेचे व्यवहार करतात. मग खरेदीवर अडचणी येतो. करारावर स्वाक्षरी करताना अनेकदा एजंट जुन्याच करारामध्ये मोडतोड करतो, त्यामुळे नको असलेल्या अटी शर्ती ॲग्रीमेंटमध्ये असतात. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खरेदी केलेल्या मालमत्तेमुळे भविष्यात समस्या उद्भवू नयेत म्हणून व्यवहार करण्यापूर्वी चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. एक वकील तुम्हाला मालमत्तेच्या कायदेशीर अधिकाराबद्दल माहिती देऊ शकतो. थोडा खर्च झाला तर अवश्य करा. अनेक वर्षाच्या तपश्चर्या, मेहनत आणि बचतीनंतर आपण घर घेतो. जर घर खरेदीसाठी कर्ज घेतले असेल तर भविष्यातील बचतीचा मोठा भाग EMI स्वरूपात जाईल. त्यामुळे बहुतेक लोकांसाठी घर खरेदी करणे ही जीवनातील एकमेव गुंतवणूक असते. मालमत्तेच्या खरेदी विक्रीबाबत अतिशय गुंतागुंतीचे कायदे आहेत. कधी कधी तज्ज्ञांना देखील धोका होतो. जर तुम्ही घर घेताना गृहकर्ज घेतले असेल तर तुम्ही काही प्रमाणात सुरक्षित होता. कर्ज देण्यापूर्वी बँका मालमत्तेची कायदेशीर मालकी तपासतात. विक्रेत्याला कायदेशीर अधिकार आहेत का, मालमत्तेवर कर्ज आहे की नाही याची चाचपणी बँकेकडून करण्यात येते. मात्र बँकेचे काम मर्यादित आहे. अशा वेळी मालमत्तेबाबत कायदेशीर सल्ला चांगल्या वकिलांकडून घ्यावा. कायदेशीर सल्ला घेऊन तुम्ही भविष्यात मानसिक आणि आर्थिक समस्यापासून स्वतःला वाचवू शकता. एखाद्या असाध्य आजारात आपण अनेकदा डॉक्टरांचा सेकंड ओपिनियन घेतो, त्याचप्रमाणे प्रॉपर्टी खरेदी करताना सेकंड ओपिनियन जरूर घ्या. कर्ज देणाऱ्या बँकेच्या वकिलाची क्षमता तुम्हाला माहीत नसते, त्यामुळे चांगल्या वकिलांचाही सल्ला घ्यावा. सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.